त्र्यंबकेश्वर मधील चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच त्र्यंबकेश्वर नगरीच्या लोकप्रिय कबीर न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. कर्जत जामखेड विधानसभा आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतील स्वराज्य ध्वज यात्रा त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल. जामखेड तालुक्यातील खर्डा येथील भुईकोट किल्ल्यावर 74 मीटर उंचीचा भगव्या रंगाचा स्वराज्य ध्वज लावला जाणार आहे. जगातील सर्वात उंचीचा हा ध्वज असून या भगव्या ध्वजाची स्वराज्य ध्वज पूजन यात्रा शनिवारी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाली. तुपादेवी फाटा येथील आधारतीर्थ आश्रमातील चिमुकल्यांनी या स्वराज्य ध्वजयात्रेचे स्वागत केले. त्र्यंबकेश्वर मंदिर मुख्यद्वारासमोर आरती करण्यात आली. कोठी हॉलमध्ये स्वराज्य ध्वजाला नेण्यात आले. त्यानंतर संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिराच्या प्रवेशद्वारावर स्वराज्य ध्वजाचे पूजन करण्यात आले. तेथून स्वराज्य ध्वज पुढील प्रवासासाठी श्री सप्तशृंगीगड वणी येथे रवाना झाला. यावेळी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अरुण मेढे, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलक, युवक तालुकाध्यक्ष कैलास मोरे, शहराध्यक्ष मनोज काणव, युवक शहराध्यक्ष विजय गांगुर्डे, मारुती पवार, लखन लिलके, योगेश खोडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.